आणि एक नजर टाकूयात लोकसभेतल्या इतर महत्वाच्या घडामोडींवर. रणसंग्राम मधून वंचितची बोलणी करून मवियात सामील करून घ्यावं, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदांचं राहुल गांधींना पत्र. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊ नये अशी ही मागणी. मराठवाड्यात काँग्रेसला आणखी एक धक्का, काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री शिवाजीराव पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश. चाकूरकरांच्या माध्यमातून भाजपला लातूर जिल्ह्यासाठी कायमचं नेतृत्व मिळालं, फडणवीसांची प्रतिक्रिया. अमरावतीमधनं मवियाचे उमेदवार बळवंत वानखेडेंनी भरला उमेदवारी अर्ज. सुषमा अंधारेंचीही उपस्थिती, उद्या मवियाकडनं अमरावतीत शक्तीप्रदर्शन. शिवसेना नेते अभिजित अडसूळ अमरावती लोकसभा लढणार नाहीत, अभिजित अडसूळ प्रहारच्या दिनेश बोब यांना पाठिंबा देणार, सूत्रांची माहिती. प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांबाबत बोलतात ते खरं आहे, जनता ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. उद्धव ठाकरे विश्वासघातकी, त्यांनी आम्हालाही धोका दिलाय, मुनगंटीवारांची जहरी टीका. निलेश लंके आपले नगरचे उमेदवार, हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. आणि एक आमदार आमच्या संपर्कात, रोहित पवारांचं वक्तव्य. एक आमदार असलेल्या पक्षालाही भाजपनं दिल्लीला बोलावलं, रोहित पवारांचा भाजपसह राज ठाकरेंना टोला. भाजप आता घाबरले, घर आणि पक्ष फोडतायत अशी ही टीका. प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकर अमरावतीतनं लोकसभा निवडणूक लढवणार, 2 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार. भाजप आणि शिंदे गटाविरोधातच शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार. सार्वजनिक पदांवरील नावं स्टार प्रचारकाच्या यादीत टाकल्यानं घेतला आक्षेप. लोकप्रतिनिधी कायद्याचं उल्लंघन होत असल्याचाही आरोप.